अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा सातारा. हा जो 7-8-9 ऑगस्टचा जो संप आहे, हा संप सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित 24 मागण्यासाठी होता. हा संप काय आम्ही आज करत नाही. जानेवारी 2017 आणि जुलै 2017 या दोन वेळा आम्ही शासनाला नोटीस दिली होती याच मागण्यासाठी. दोन्ही वेळी शासनानं आमच्याशी चर्चा केली होती आणि या मागण्या मान्य करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण एकही मागणी मान्य केली नाही. म्हणून नाविलाज असतो आम्ही हा संप या ठिकाणी करत आहोत. आताही मुख्यमंत्र्यांशी 4 तारखेला चर्चा झाली, त्याच्यामध्ये त्यांनी सकारात्मक काही भूमिका मांडली नाही, त्यामुळे या संपाच्या दरम्यान आम्ही या ठिकाणी ठाम घेतलेलं आहे. स्वतः वेतन आयोग असेल किंवा औषध पेन्शन योजना असेल, 5 दिवसाचा आठवडा असेल किंवा सेवानिवृत्तीचं वय 60 असेल, रिक्त पदात भरती असेल, या सगळ्या अत्यंत ज्वलंत मागण्या आहेत. आणि ज्वलंत मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, त्यामुळे आम्ही हा संप करतो. त्याच्यामध्ये जिल्ह्यातले 25,000 कर्मचारी आणि राज्यातले 19,00,000 कर्मचारी या ठिकाणी सहभाग होत आहेत. त्याच्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकांचा समूह कर्मचारी, माध्यमिक शिक्षक त्यांच्या शिक्षकांचा कर्मचारी, या सर्वांचा सहभाग या संपामध्ये आहे. यातूनही शासनानं जर काही बोध घेतला नाही, मागण्या मान्य केल्या नाही, तर ऑक्टोबरमध्ये बेमुदत संपाची नोटीस आम्ही शासनाला इश्यू करणार. सर, तुमचं नाव काय? विनोद नलवडे, अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा सातारा.